नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाइन क्लास मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण शिकणार आहोत आपला लेसन नंबर 8 मध्ये ध्वनी दर्शक शब्द मध्ये। मी तुम्हाला प्रॅक्टिस टेस्ट दिली होती जिचा नंबर होता MA010। तर आज आपण या प्रॅक्टिस टेस्टचं सोल्यूशन बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे की तुमची प्रॅक्टिस टेस्टची जी बुक आहे ती तुम्हाला तुमच्या समोर ओपन ठेवायची आहे आणि तुमची उत्तरं आणि माझी उत्तरं मॅच करायची आहे। तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला। इथे आहे प्रश्न क्रमांक 1 ते 3 मध्ये आवाज दर्शक शब्दाचा योग्य पर्याय निवडा। आवाज दर्शक शब्द आपल्याला निवडायचा आहे। तर आता इथे पहिले तुम्ही बघू शकता लुटू लुटू, टिक टिक, चमचमक, भळभळ। तर पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4 मध्ये हे काही आवाज दर्शक शब्द नाहीयेत, परंतु पर्याय क्रमांक 2 तुम्ही बघू शकता की टिक टिक। टिक टिक ही कशाची असते तर घड्याळाची असते, बरोबर आहे। त्यामुळे हा आवाज दर्शक शब्द आहे। पुढचा आहे मळमळ, हळहळ, घणघणाट, चपळता। आता इथे आवाज दर्शक शब्द कुठला आहे तर तो आहे घणघणाट। ओके, म्हणजे जेव्हा घंटा वाजते तेव्हा आपण काय म्हणतो, आज घंटेचा घणघणाट आहे। त्यामुळे घंटेचा घणघणाट असतो। मळमळ, हळहळ आणि चपळता हे काही आवाज दर्शक शब्द नाही आहेत। ओके, प्रश्न क्रमांक 3 मध्ये बघू शकता चमचम, कळकळ, योगायोग आणि ढमढम। ओके, आता यामध्ये जो आवाज दर्शक शब्द आहे तर तो कुठला आहे तर तो आहे पर्याय क्रमांक 4, ढमढम। जेव्हा ढोल वाजतात तेव्हा त्याचा आवाज कसा येतो, ढमढम। ओके, त्यामुळे चमचम, कळकळ, योगायोग हे काही आवाज दर्शक शब्द नाही आहेत। ओके, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4 ते 6 मध्ये आवाज दर्शक नसलेला शब्द पर्यायातून निवडा। आता आपल्याला इथे आवाज दर्शक नसलेला शब्द निवडायचा आहे। किलबिलाट, कलकलाट, छनछनाट, सणसणाट। ओके, आता इथे तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो की किलबिलाट, कलकलाट, छनछनाट हे आवाज दर्शक शब्द आहेत, परंतु सणसणाट जो आहे तो आवाज दर्शक शब्द नाही आहे। त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 4 जो आहे तो अचूक पर्याय आहे। पुढचा आहे रेकणे, हळहळ, आखणे, खिंकाळणे। आता इथे आवाज दर्शक नसलेला शब्द कुठला आहे तर तो आहे हळहळ, पर्याय क्रमांक 2, हळहळ, कारण हळहळ हा आवाज दर्शक शब्द नाहीये। पुढचा आहे के के, बे बे, म्याव म्याव, कुहू कुहू। बे बे तुम्हाला माहिती आहे की शिप जी आहे गोट करते, शिप नाही गोट बे बे करते। म्याव म्याव तुम्हाला माहिती आहे की मांजर म्याव म्याव करते। कुहू कुहू कोकिळा गाते, परंतु के के कोणी आवाज करत नाही, त्यामुळे हा आवाज दर्शक नसलेला शब्द आहे। ओके, पुढचा आहे प्रश्न क्रमांक 7 ते 9 मध्ये चुकीची जोडी पर्यायातून निवडा। आता इथे आपल्याला चुकीची जोडी निवडायची आहे। विजांचा कडकडाट, चिमण्यांचा चिवचिवाट, घड्याळाची खणखण आणि बागड्यांची किणकिण। आता इथे पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 ह्या काय आहेत, आवाज दर्शक किंवा ध्वनी दर्शक जोड्या आहेत, परंतु घड्याळाची खणखण नसते विद्यार्थी मित्रांनो, घड्याळाची असते ती टिकटिक असते, बरोबर आहे। त्यामुळे इथे जी चुकीची जोडी आहे ती पर्याय क्रमांक 3। पुढचा आहे कोंबडा, कुहू कुहू, हंस, कलख, मोर, केकाक आणि कबूतर, घुमणे। आता इथे जी चुकीची जोडी आहे तर ती कुठली येऊ शकते तर ती आहे पर्याय क्रमांक 1, कोंबडा, कुहू कुहू, बरोबर आहे। कारण कोंबडा हा कुहू कुहू असा ओरडत नाही, तर कोंबडा काय करतो, आरवतो, आणि कोकिळा कुहू कुहू असा आवाज करते। बाकी पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 हे बरोबर पर्याय आहेत। पुढचा आहे कुत्रा, भुंकणे, कोल्हा, कोल्हेकुई, घुबड, घुदकार आणि साप, चित्कारणे। ओके, आता इथे जी चुकीची जोडी आहे ती आहे पर्याय क्रमांक 4, साप, चित्कारणे। साप हा चित्कारत नाही, बरोबर आहे। बाकी पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 हे अचूक पर्याय आहेत, बरोबर आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10 ते 12 मध्ये अचूक जोडी पर्यायातून निवडा। आता इथे आपल्याला जी बरोबरची जोडी आहे ती निवडायची आहे। चाकांचा सळसळाट, पंखांचा फडफडाट, ढगांचा कडकडाट आणि गाडीचा घणघणाट।
ओके आता इथे मुळात चाकांचा सळसळाट नसतो बरोबर आहे ढगांचा कडकडाट नसतो तर ढगांचा गडगडाट असतो आणि गाडीचा घणघणाट नसतो तर तो घंटेचा घणघणाट असतो परंतु इथे जी अचूक जोडी आहे ती कुठली आहे तर ती पर्याय क्रमांक 2 तर पंखांचा फडफडाट जेव्हा तुम्ही बघितलं असेल की एखादा पक्षी जेव्हा तो पंखांचं हे करतो फुलवतो वगैरे तर तेव्हा पंखांचा आवाज कसा येतो तो तो फडफड फडफड असा आवाज येतो त्यामुळे ही अचूक जोडी आहे पुढचं आहे हत्ती फुतकारणे वाघ गर्जना भोंगा गुंजाक आणि माकड खिंकाळणे तर आता इथे जी अचूक जोडी आहे ती आहे पर्याय क्रमांक 3 भोंगा गुंजाक कारण हत्ती हा फुतकारत नाही तर तो चित्कारतो बरोबर आहे वाघाची गर्जना नसते सिंहाची गर्जना असते आणि माकड खिंकाळणे ही चुकीची जोडी आहे कारण जो घोडा असतो त्याच्या ओरडण्याला खिंकाळणे असे म्हणतात पण इथे पर्याय क्रमांक 3 जो आहे भोंगा गुंजाक ही अचूक जोडी आहे पुढचा आहे पानांची खळखळ म्हैस हंबरणे ढोलाचा गडगडाट आणि कोकिळ कुहू कुहू आता इथे जो अचूक पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक 4 कोकिळ कुहू कुहू पानांची खळखळ नसते तर पानांची सळसळ असते बरोबर आहे हवा आली की पानं हालतात तेव्हा त्यांचा सळसळ सळसळ असा आवाज येतो म्हैस हंबरणे नाहीये तर गायचं हंबरणं असतं ढोलांचा गडगडाट नसतो ढगांचा गडगडाट असतो परंतु कोकिळ कुहू कुहू ही अचूक जोडी आहे ओके पुढचा प्रश्न बघूया इथे आहे प्रश्न क्रमांक 13-15 मध्ये गाळलेल्या जागी योग्य शब्द पर्यायातून निवडा पहिला आहे पावसाच्या सुरुवातीला बेडकाच्या टिंबटिंब करण्याने रात्रीचा काळोख भरून जातो आता बेडकाच्या ओरडण्याला काय म्हणतात हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 4 डराव डराव हा अचूक पर्याय आहे पुढचा आहे वसंत ऋतूत कोकिळ आंब्याच्या झाडावर बसून टिंबटिंब करतो आता कोकिळ कसा ओरडतो तर तो आहे कुहू कुहू पर्याय क्रमांक 2 आणि पुढचा आहे आईच्या बांगड्यांची टिंबटिंब ऐकून मुले आई आल्याचे समजतात बांगड्यांची काय असते विद्यार्थी मित्रांनो तर ती आहे किणकिण पर्याय क्रमांक 3 जो आहे तो अचूक पर्याय आहे तर बघितलं विद्यार्थी मित्रांनो हे सगळे प्रश्न मला वाटतं तुमचेही बरोबरच आलेले असतील कारण अतिशय सोपा असा हा टॉपिक आहे आणि हा तुम्हाला लक्षात ठेवला तर नक्कीच तुम्हाला हे सगळं इझी होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मला सांगणार आहात की तुमचे किती उत्तरं बरोबर आली आणि किती चुकीची आलेली आहेत तर विद्यार्थी मित्रांनो जर एखादा टॉपिक किंवा एखादा याच्यामधला कुठला पार्ट तुम्हाला कळला नसेल तर मला नक्की कमेंट करून विचारा मी नक्कीच प्रयत्न करेन तुमचे सगळे जे काही डाऊट आहेत ते क्लिअर करण्याचा तेव्हा विद्यार्थी मित्रांनो आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये